आपलं सरकार येत आहे, आपला मुख्यमंत्री होतोय आणि आपल्या मनात मुख्यमंत्री व्यासपीठावर बसलेला आहे आणि म्हणून मला हे सरकार नकोय. मला मुख्यमंत्री होण्याची स्वप्न तेव्हाही नव्हतं, आता सुद्धा पडत नाहीये. मे मिंदे बिंदे सगळे ते मला सांगतायत, मेरे पास पार्टी है, मेरे पास सत्ता है, मेरे पास पग ये है, तेरे पास क्या है. आणि मग अमिताभ बच्चन जसं म्हणाला त्या पिक्चर मध्ये की मेरे पास माँ है, तसं मी सांगतोय मेरे पास इमान है. नरेंद्र मोदीचा एक नारा होता, अच्छे दिन आएगे, हमको हमारे पुराने दिन चाहिए और पुरानी पेन्शन चाहिए. तेव्हा मित्रांनो, ही आपली एकजूट अशीच ठेवा. कोणाच्या बापाची हिंमत नाही तुमचे हक्क हिरावून घेण्याचे आणि तुमची पेन्शन हिरावून घेण्याची. या व्यासपीठावरती संपूर्ण शिवसेना उपस्थित आहे आणि शिवसेनेनं कायम कामगारांच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष केला, लढे दिलेले आहेत आणि हा कोणताही लढा कामगारांचा अपयशी ठरला नाही. आम्ही सतत हे लढे जिंकत आलो म्हणून हा महाराष्ट्र आणि मराठी माणसाची एकजूट आज टिकून आहे. ही एकजूट अशीच ठेवा. आपलं सरकार येत आहे, आपला मुख्यमंत्री होतोय आणि आपल्या मनातला मुख्यमंत्री व्यासपीठावर बसलेला आहे. आपल्या पेन्शनचं जुन्या पेन्शनचं काम झाल्याशिवाय राहणार नाही. पण ही मागणी मान्य करतो हे तुम्हाला मी वचन दिल्यानंतर यांना तिकडे घाम फुटणार आहे. आणि हे या कॅबिनेट मध्ये ही योजना मान्य केल्याचं जाहीर करतील कदाचित. हा दगाफटका केवळ तुम्हाला नाही, महाराष्ट्राला होणार आहे. आणि एक लक्षात घ्या रे, ज्याने माझ्याशी गद्दारी केली, ज्यानं कुटुंबातलं मी मानलं होतं, ज्या शिवसेनेच्या कुशीतून यांचा राजकीय जन्म झाला, त्या शिवसेना आईवरती वार करू शकतात, हे तुमच्यावरती वार नाही करू शकणार. आणि म्हणून मला हे सरकार नकोय. मला मुख्यमंत्री होण्याची स्वप्न तेव्हाही नव्हतं, आता सुद्धा पडत नाहीये. मला माझा महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातले दगड धोंडे नाहीत, महाराष्ट्र म्हणजे तुम्ही माझी जिवंत हाडामासाची बांधव आणि भगिनी आहात. आणि सुभाष देसाईनी मगाशी पेन्शन कोणी कोण किती कोणाला मिळतं, आता मला किती मिळते मला नाही मिळणार आहे, अजून मी रिटायर नाही झालेलो. आणि सत्तेतून रिटायर कोणी मला करू शकत नाही, जरी मी सत्तेत असलो काय नसलो काय, तुम्ही सोबत आहात तोपर्यंत सत्ता ही माझ्याकडेच आहे. जनतेची सत्ता आहे ती सगळ्यात महत्वाची आहे. सरकार वेगळं, शिवसेना प्रमुख कुठे सत्तेमध्ये होते, पण सत्ता त्यांच्याकडे होती ना. ही ताकद आहे, हे माझं सरकार, ही माझी सत्ता आहे. आणि मी विचार करत बसलो की तुम्ही मला काय म्हणून बोलवलं. मी तर उल्लेख झाला माझा, माजी मुख्यमंत्री, माझा पक्ष चोरलाय, चिन्ह चोरलाय, वडील पण चोरले, आणि तरी तुम्ही माझ्याकडे मागताय. मला तो शशी कपूर आणि अमिताभ बच्चनचा डायलॉग आठवला, कुठला पिक्चर मधला, दिवार. मे मिंदे बिंदे सगळे ते मला सांगतायत, मेरे पास पार्टी है, मेरे पास सत्ता है, मेरे पास पग ये है, तेरे पास क्या है. आणि मग अमिताभ बच्चन जसं म्हणाला त्या पिक्चर मध्ये की मेरे पास माँ है, तसं मी सांगतोय मेरे पास इमान है, विश्वास है. बर, आता दुसरी गोष्ट आहे. पुढे आता पुढचा बॅट्समन आलेला आहे. पुढचा बॅट्समन आलेला आहे. नाना, मी बहुतेक 4 आणि 6 मारले असावेत असं वाटतंय. का बाकी राहिलं असेल तर तुम्ही काढा ठोकून द्या. बघा, आम्ही स्वतः टोप्या घालून घेतो पण लोकांना टोप्या घालत नाही. ते काम हे विंदे सरकार करतं.